आमदार सुधीर मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे IMA सभागृहात सोमवारी स्वेच्छा रक्तदान शिबिर घेण्यात आले. विशेष म्हणजे रक्तदान शिबिराच्या 9व्या दिवशी महानगर भाजपा महिला मोर्चाने पुढाकार घेतला. यावेळी महानगर भाजपा संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री सुभाष कासनगोट्टुवार, रवींद्र गुरुणुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, शिबिर संयोजक प्रशांत विघ्नेश्वर, महिला मोर्चा महामंत्री आणि नगरसेविका शीला चव्हाण, प्राचार्य प्रज्ञा गंधेवार, सपना नामपल्लीवार, उपाध्यक्ष मंजुश्री कासनगोट्टुवार, किरण बुटले, सचिव रेणुका घोडेस्वार, मोनिषा महातव, OBC महिला मोर्चाच्या वंदना संतोषवार, रामकुमार आकापेल्लीवार, शुभम शेगमवार, मयूर सहारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या रक्तदान शिबिराच्या 9व्या दिवशी महिला मोर्चा महामंत्री सपना नामपल्लीवार यांच्यासह शीतल सोंडवले, सोनू बैस, निरुपा मुत्यालवार आणि वासुदेव बेले यांनी रक्तदान केलं. याप्रसंगी प्रास्ताविकात मंजुश्री कासनगोट्टुवार यांनी रक्तदानाचं महत्त्व विशद करून एक युनिट रक्तदानाने 4 रुग्णांचा जीव वाचू शकतो असं सांगितलं. कार्यक्रमाचं संचालन करीत 9व्या दिवसापर्यंत एकूण 44 युनिट रक्तदान झाल्याची माहिती प्रशांत विघ्नेश्वर यांनी दिली. सपना नामपल्लीवार यांनी आभार मानले. रक्त संकलनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर कीर्ती साणे यांच्या चमूने महत्त्वाची भूमिका बजावली. बघूयात याविषयी नगरसेविका शीला चव्हाण आणि प्राचार्य प्रज्ञा गंधेवार यांच्या प्रतिक्रिया. आदरणीय लोकलेखा समितीचे अध्यक्ष आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आव्हानानंतर सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करायचं आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. सर्वांनाच माहीत आहे का रक्त हे काही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही, ते आपल्याला द्यावंच लागते मानव शरीरातून. म्हणून सुधीरभाऊ मित्र परिवारातर्फे रक्तदानाचं आयोजन केल्याचं सर्वांना मी हात जोडून विनंती करते. सर्वांनी रक्तदान करावे. धन्यवाद. मौका तो दीजिए अपने खून को किसी के रगों में बहने का, ये लाजवाब तरीका है कई जिस्मों में जिंदा रहने का. धन्यवाद. चंद्रपूर येथे येथील IMA हॉलला रक्तदान उपक्रमाचा 9वा दिवस. रक्ताचं महत्त्व सर्वांनाच ठाऊक आहे, कारण आपण समाजात राहतो, समाजाशिवाय जगू शकत नाही, पण त्या समाजातून नेहमी आपण घेण्याचंच काम करतो. त्या समाजाला काही द्यायचं असतं, काही दायित्व असतं हे आपल्याला कधीच कळलं नाही. कळलं पण फक्त विचारातून आणि बोलण्यातून, कृतीतून. मला असं वाटत नाही की कृतीतून आपल्याला एवढं कळलं आहे, नाहीतर आज रक्ताचा एवढा तुटवडा पडलेला नसता. चंद्रपूरच्या हाकेला साथ देणारे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या दूरदृष्टीची कमाल येते. आपण रक्ताची कमतरता पडल्यावर रक्त शोधतो तो मनुष्य, असं एक व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे की त्याच्यामुळे रक्ताची कमतरता भासायच्या आधीच तो कुठेतरी दूरदृष्टी ठेवून, कल्पकता ठेवून, निमित्त काहीही करून, कोणत्याही माध्यमातून रक्तदान करवून घेतो आणि नेहमी चंद्रपूरच्या हाकेला तो साथ देतो. असं व्यक्तिमत्व म्हणजे मला आपले आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, वारंवार त्यांचं नाव ओठी येतं. त्यांचं नेहमी असतं की माझं नाव कमीत कमी घ्या, पण काय करणार, कधी कुठे अडचण भासली की त्यांचंच नाव येतं. आज 9वा दिवस, तसं पाहिलं तर 80 आणि 90 दशकापासून त्यांचं काम चाललेलं आहे. रक्तदान हे असं आहे, सगळ्या चंद्रपूरच्या महिलांना मी आवाहन करते, विशेषतः महिलांनाच, कारण महिला रक्तदान कमी करतात. सगळ्यांनी इथे 30 दिवसाचा कालावधी येत आहे, सोशल डिस्टन्सिंगनी आहे, सेफ आहे. दररोज 5 जणी येऊन इथे रक्तदान करा, कारण रक्तदान हा एकच व्यक्ती करतो पण जीव तिघांचे वाचवतो. तिघांचे जीव हे असे की एक RBC ज्याला गरज असते, एका रक्तदात्याकडून गरजूला RBC गरजूला रक्त मिळतं, दुसरं प्लाझ्मा गरजूला प्लाझ्मा मिळतं आणि तिसरं प्लेटलेट्स गरजूला प्लेटलेट्स मिळतं. एवढं मोठं पुण्याचं काम जर आपण करू तर आपण आयुष्यामध्ये नक्कीच पश्चाताप करणार नाही. आपण काहीतरी करून गेलो या जीवनाचं सार्थक असं आपण उद्देश समाजासमोर ठेवू. म्हणून नेहमी म्हणतो आम्ही की रक्ताचं नातं जोडताना अगोदर रक्ताशी नातं जोडा.